कर्जत तालुक्यातील चापडगाव या गावांमध्ये बौद्ध समाजातील सरपंच संभाजी सोनावणे यांना गावातील गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. गुन्हा दाखल होऊन 4 दिवस होऊनही अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत, म्हणून पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी आज दिनांक 9 जानेवारी रोजी चापडगाव या गावामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार आले असता त्यांनी पीडित सरपंचाची सविस्तर विचारपूस केली आणि म्हणाले की शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर फक्त शाई फेकली होती म्हणून 307 गुन्हा दाखल केला होता. आमच्या सरपंचावर गावातील जातीवादी गावगुंडांकडून मारहाण झाली आहे, तरी त्यांच्यावर 307 गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. तरी तो गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा आणि 353 गुन्हा दाखल करण्यात यावा. येत्या 2 दिवसात आरोपी अटक न झाल्यास कर्जत पोलीस स्टेशन समोर निळाजण उठाव आंदोलन करण्यात येईल असा पवित्रा संघर्ष नायक दीपक केदार यांनी घेतलाय. यावेळी रिपाईचे नेते नागेश कांबळे, भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे आदींनी आपले भाषण केले. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सचिन सोनावणे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नगर जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, यशपाल कांबळे, भीम आर्मीचे दादासाहेब सोनावणे, श्रीकांत सोनावणे, गौतम कांबळे आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, चापडगाव, कर्जत. उपसरपंच असतात ते गावामध्ये बसण्याचा प्रकार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेला आहे. म्हणून या ठिकाणी मी विचार करणार आहे की आपण हा जो अन्याय अत्याचार सहन करत आहोत त्यापर्यंत कारण काय आहे सांगतो. ही एक ब्राह्मणवादी व्यवस्था आहे आणि या देशी शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. संभाजी सोनवण्याची जाहीर फटाके वाजवत रॅली काढल्याशिवाय राहणार नाही. तात्काळ भूमिका घ्या, आम्हाला भूमिका घ्यायला भाग पाडू नका. आम्हाला अभिमान आहे, आमचा युवा या गावचा सरपंच झालाय, तो बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन घेऊन निघालाय. तो जातीवादी नाहीये, तो मनुवादी नाहीये, तो एका जातीचा नाहीये, तर या गावातल्या नागरिकांचा सरपंच आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेला तो असणारा सरपंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, या सगळ्यांचा दृष्टिकोन आणि विचारधारा घेऊन निघालेला हा सरपंच आहे. संभाजीराव खचून जाऊ नका, आता सरपंच झालात, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार सुद्धा होण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे, लढलं पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही हे असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत हा आरोपी तात्काळ अटक झाला पाहिजे यासाठी मी या ठिकाणी आलोय. जर का आरोपी अटक नाही केला तर कर्जतच्या मोर्चाची तयारी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी करावी. आपण पुन्हा या कर्जतमध्ये आणि नगरमध्ये निळी शक्ती काय असते ते दाखवून देतो. आणि कर्जतचा मोर्चा कर्जतचा नसेल तर ही जी काही झापड आमच्या सरपंचाला मारलेली आहे, दलित म्हणून त्याला हिणवलं गेलेलं आहे, अनुसूचित जातीचा म्हणून हिणवलं गेलेलं आहे, याचा असणार वादळ महाराष्ट्रातून कर्जत मध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि राज्य हजरून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून सांगतो. नमस्कार, मी संदीप जाधव, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क. आज आपण नगर जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील चापडगाव या गावात आलेलो आहोत आणि या गावातील नवनिर्वाचित सरपंच, जेणेकरून जे जनतेतून सरपंच आलेले आहेत, संभाजी सोनवणे यांना गावातील काही गावगुंडांनी जाणून बुजून मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार आलेले आहेत, त्याचबरोबर नागेश भाऊ कांबळेही या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी या घटनेविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. हा भाऊ, सरपंच संभाजी सोनवणे यांना काही जातीवादी गावगुंडाकडून मारहाण झालेली आहे, आपण काय मागणी केलेली आहे? किरकोळ विषय होता, गावठाणची जमीन त्याला त्याच्या नावावर करायची होती आणि साहजिक आहे अशी जमीन जर नावावर करायची असेल तर ना हरकत प्रमाणपत्र कुटुंबाचं पाहिजे. संविधानाचा अभ्यास असल्यामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिकरू सरपंच झाल्यामुळे त्यांनी कायद्याची भाषा त्याला सांगितली, त्यावेळेस हे ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाही आणि जणू बौद्ध समाजाचा सरपंच आहे म्हणून तो गुलामच आहे की काय, या मानसिकतेतून त्यांना मारहाण केली. आणि मारहाण करत असताना तू महाराजा आहेस, तू सरपंच आमच्या माझ्यामुळं झालास,
असं त्या गावगुंडांनी जातीवादी मनुवादी विचारसरणीच्या गुंडांनी त्याला मारहाण करत बोललेलं आहे। हा सरकारी कामात अडथळा आहे। चंद्रकांत पाटील जसं शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधान लोकशाहीमध्ये तेवढाच दर्जा सरपंचाला आहे। सरपंच म्हणजे गावाची व्यवस्था हाकतो म्हणून त्याला असणारं तुच्छ लेखायचं हे लोकशाहीमध्ये कुठेही नाही आहे। लोकशाही सगळ्यांसाठी समान आहे। पंतप्रधान मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री ज्यांना आजपर्यंत जे जे शाही फेकल्यानंतर कारवाई करण्यात आली म्हणजे चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर शाही फेकली मारहाण नाही झाली प्रतिकात्मक निषेध झाला तर 307 गुन्हा दाखल झाला। या ठिकाणी मारहाण झाली जीवे मारण्याची धमकी दिली तरी सुद्धा 307 कलम घेतलं नाही। सरकारी काम आहे ना हरकत प्रमाणपत्र देणं तर सरकारी कामात हा अडथळा होत नाही का? 353 सुद्धा त्यात लागते आणि कठोर या ठिकाणी RSS आपलं ॲट्रॉसिटीचे कलमसुद्धा लागतात। कुठंतरी जातीवादी मानसिकता या लोकशाहीमध्ये आम्ही जे काही स्वाभिमानाने जगतो आहे सामाजिक स्वातंत्र्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं आहे त्या सामाजिक स्वातंत्र्याला गुलाम करण्याचं षडयंत्र या मनुवाद्यांकडून सुरू आहे आणि त्यातलाच हा भाग संभाजी सोनवणे या चापडगावच्या सरपंचाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे याचा आम्ही निषेध केला आहे। त्यांच्या पीडित कुटुंबाला आज भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो त्याची भेट घेतली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे। गंभीर प्रकरण आहे राज्यव्यापी आंदोलन उभा करण्यासारखं प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे गुन्हा दाखल झाला अद्याप आरोपी अटक का नाही। या ठिकाणचे DYSP आतापर्यंत आरोपीला अटक करत नाहीत। आरोपी मोकाट आहे त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। आमच्याकडे शस्त्र नाही आहे। जर संभाजी सोनवणेच्या जीवाला काही झालं मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विचारतोय की त्याचं हत्याकांड होण्याची वाट बघताय का? या ठिकाणी कुणाला जीव गमवावा लागेल अशी वाट बघताय का? त्याच्यामुळे तात्काळ सगळी यंत्रणा लावून त्यांना त्या आरोपीला अटक केली पाहिजे। भरती चालू आहे अमुक चालू आहे टमुक चालू आहे चालणार नाही। येणाऱ्या 2-4 तासामध्ये जर आरोपीला अटक झाली नाही तर कर्जतमध्ये निळा जन उठाव काय असतो ते आम्ही येणाऱ्या काळात या दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारासुद्धा आम्ही या माध्यमातून दिलेला आहे। आरोपीला अटक झाली पाहिजे। 353 307 सारखे गंभीर गुन्हे त्यात दाखल झाले पाहिजेत आणि या राज्यातल्या लोकशाही माच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीचे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेत त्यांना स्वाभिमानाने सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे ही असणारी आमची भूमिका आहे आणि त्यामुळे आज या कुटुंबाची मी भेट घ्यायला आलो आहे। या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते निर्दयी आहेत असंवेदनशील आहेत। त्यांना राजकीय पक्ष आणि येणारी सत्ता मिळवायची एवढंच धोरण आहे। मतदारसंघात काय चालू आहे हे त्यांना कळत नाही। नगर जिल्हा हा देशातील सर्वात जास्त दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून आहे। या ठिकाणी सर्वात जास्त ॲट्रॉसिटीचे प्रकरणं घडत आहेत त्याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आहेत। लोकप्रतिनिधी आणि ही व्यवस्था जे नवीन सरकार आलेलं आहे त्या सरकारला आम्ही मनुवादी सरकार म्हणतो आहे। जेव्हापासून हे नवीन सरकार आलं आहे रोज महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत ॲट्रॉसिटीच्या घटना घडत आहेत। त्यांना सरकारचा धाक नाही जणू हे सरकार आम्हाला पाठबळ देतं आहे आमदार खासदार पाठबळ देतं आहे आणि पोलीस यंत्रणा पाठबळ देतं सगळी व्यवस्था आमच्या खिशात आहे या मानसिकतेतून आमच्यावरती हल्ले सुरू आहेत। त्याच्यामुळं मनुवादी व्यवस्था मनुवादी लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत या घटनेची दखल घेतलेली नाही। एका सरपंचावरती भ्याड हल्ला झाला आहे तरीसुद्धा स्थानिकच्या दोन्ही आमदारांनी विचारपूस केली नाही घरी येऊन भेट दिली नाही पीडितांची ताकद काय असते ते जन उठावच्या माध्यमातून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। नगर जिल्हा हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित झाला पाहिजे आणि आम्हाला शस्त्र परवाना मिळाला पाहिजे ही सुद्धा भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरणार आहेत। गेले 8-10 दिवस झालेले आहे या घटनेला परंतु अजूनही अद्याप एकही आरोपी अटक केलेला नाही काय सांगा? चापडगावमध्ये विद्यमान सरपंच संभाजी सोनवणे यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी ऑल इंडिया दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष माननीय केदारसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत आणि मत
आणि आरोपीला तत्काळ अटक झाली पाहिजे या संदर्भात आपलं मत मांडलेलं आहे। पण या ठिकाणी संतोषी जी कारवाई करायची ती पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। आणि ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जिल्हा दक्षता व नियंत्रण कमिटी आहे, जिल्हा दक्षता व नियंत्रण कमिटीचे अध्यक्ष हे माननीय जिल्हाधिकारी असतात, सचिव म्हणून विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे त्या ठिकाणी काम पाहत असतात आणि SP हे त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करत असतात। म्हणजे ज्यावेळेस ॲट्रॉसिटी ॲक्टची निर्मिती झाली त्यावेळेस ॲट्रॉसिटी ॲक्टची निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हा दक्षता व नियंत्रण कमिटी जी आहे त्यामध्ये कलेक्टर साहेब विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेब आणि माननीय संतोषी SP साहेब असतात, त्याला 24 तासाचा अहवाल त्या ठिकाणी गेलेला असतो। मग या ठिकाणी मी विनंती करणार आहे की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये ही सगळी तरतूद असताना रोजचा अहवाल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय SP साहेब आणि माननीय विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे जात असताना या ठिकाणी संतोषी आरोपीला अटक का केली जात नाही। या ठिकाणी राजकीय लोक जे आहेत त्याला त्यांच्या मतासाठी आणि मतदारासाठी या ठिकाणी आरोपीला अटक करू नये अशी त्यांची मानसिकता असते, कारण हे जे लोक असतात हे सर्व सवर्ण जातीमधून येत असतात, त्यामुळे ते जे लोक आहेत ते त्या सवर्ण लोकांना सांगतो त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतात। पण तो ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेब आणि माननीय संतोषी SP साहेब यांचं ते कर्तव्य आहे, म्हणून त्याला बॉम्बे पोलीस ॲक्ट 1952 Article 25 अंतर्गत त्यांनी कर्तव्यामध्ये कसुराई केली आणि ॲट्रॉसिटीमध्ये जे नवीन कायदा झाला सांगतो त्यामध्ये कर्तव्यामध्ये कसुराई केली म्हणून त्याला तत्काळ सांगून सस्पेंड केले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश आणि त्या ठिकाणी सांगतो की नियम आणि कायदे कानून असताना अशा प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये का नाही। तर या ठिकाणी सांगतो की मी विनंती करणार आहे, या ठिकाणी जातीवाद मोठ्या प्रमाणात आहे आणि जातीवाद असल्या कारणाने या ठिकाणी आरोपीला सांगतो की पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय। पण या ठिकाणी माननीय सांगतो केदार साहेबांनी सांगितलंय की निळ वाजव उठलं पाहिजे, त्यामुळे लवकरच या ठिकाणी सांगतो की आम्ही करत या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं पाहिजे, आरोपीला तत्काळ अटक झाली पाहिजे। जर आरोपीला तत्काळ अटक झाली नाही तर या ठिकाणी मी पुन्हा सांगतो या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार यांचे पुतणे रोहित पवार हे आमदार आहेत, नातू तुम्हाला या ठिकाणी आमदार आहेत, प्राध्यापक राम शिंदे या ठिकाणी आमदार आहेत, ह्या दोघांचा पुतळा जर जाळला तर 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी आरोपीला अटक केलं जाऊ शकतं, हा माझा तुम्हाला सांगतो की अनुभव आहे। म्हणून या ठिकाणी सांगतो की कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी रोहित पवार आणि प्राध्यापक राम शिंदे यांचा पुतळा जाळला जाईल याची तुम्हाला सांगतो की त्यांनी डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि डिपार्टमेंटनी या ठिकाणी काळजी घेऊन त्या ठिकाणी ताबडतोब आरोपीला अटक केली पाहिजे। कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडू नये ही डिपार्टमेंटचं काम आहे, कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडण्याची व्यवस्था जर डिपार्टमेंट करत असेल तर लवकरात लवकर प्राध्यापक राम शिंदे आणि रोहित पवार यांचा या ठिकाणी पुतळा जाळला जाईल अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम जय शिवराय। त्याचबरोबर या ठिकाणी PD सरपंच संभाजी सोनवणे आपल्यासोबत आहेत। हा नेमकं कशी घटना घडली? घटना गुरुवारी सकाळी 11:30 सुमारास होती। जो व्यक्ती होता तो माझ्याकडे आला, घरी आला, घरी यायचं त्याचं काहीच कारण नव्हतं पण तरी आला, न सांगता आला घरी माझ्याकडे तो आणि तो मला म्हणलं कागद दिली त्याने जमीन गावठाण्यातली जमीन नाव करायची होती त्याच्या, ते त्याच्या आजोबाची जमीन होती, त्याचे वडील नव्हते किंवा त्याचा चुलता पण आलेला नव्हता, तो डायरेक्ट आलता, तर तुम्ही त्याला संमतीपत्राची मागणी केली तर तो संमतीपत्र नाही असं सांगितलं आणि ग्रामसेवक असे माझं बोलणं झालंय तू सही कर, मी त्याला सही करण्यास नकार दिला तर त्याने माझ्या हात उचलला, हे भांडणं बघून माझ्या आईमध्ये आली तर तिला बी धक्काबुक्की केली आणि तो शेवगाळ करून निघून गेला, तुला सरपंच आम्हीच केला आहे येतो ग्रापाचा तुला दाखवतो। तर मी तुमच्या माझ्यातून एवढंच सांगतो संविधानाच्या विरोधात मी काही गुन्हाही केले नाही आणि कुठलेही काम बी करणार नाही, जरी पदाचा त्याग करायचा आला तरी मी पदाचा त्याग करीन पण संविधानाच्या विरोधात काम करणार नाही। तुमची काय मागणी? माझी एवढीच मागणी की त्या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत की आज सापडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि संभाजी सोनवणे या सरपंचावर भेड हल्ला झाला, तर पॅंथर संघर्षनायक दीपकभाई केदार यांची मागणी आहे की 2 दिवसाच्या आत आरोपी अटक करा, नसता येणाऱ्या काळामध्ये कर्जतमध्ये निळाजन उठाव आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी पॅंथर दीपकभाई केदार यांनी केलेली आहे। संदीप जाधव, तेजवार्ता न्यूज, सापडगाव, कर्जत। दरवेश फोटोज अँड व्हिडिओज डिजिटल स्टुडिओ, धानोरा, तालुका श्री, जिल्हा बीड। आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल। स्क्रीन, LED, ड्रोन, क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल, तसेच प्री वेडिंग, लग्न समारंभ, 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल। प्रोप्रायटर शेख हमजान, मोबाईल नंबर 8605978686। एक वेळ अवश्य भेट द्या। लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा। सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल।
10 मिनिटात इन्शुरन्स। संपर्क लाईफलाईन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग, अलंकार कॉम्प्लेक्स, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मोबाईल नंबर 9890038549494।